नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी रमेश सातपुरे सर, सुरत सक्सेस अन अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी संपूर्ण मराठी व्याकरण भारतीय संविधान पंचायत राज या संबंधित विषयावर आधारित व्हिडिओज मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत। या व्हिडिओजना आपण अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि जवळजवळ 105 विद्यार्थ्यांनी या 3 व्हिडिओजना सबस्क्राईब केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्व विद्यार्थ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। मला अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो की अशा प्रकारचा आपण जो प्रतिसाद दिलेला आहात, त्याबद्दल मी तुमच्यासाठी हे माझं कार्य अजूनच चांगल्या पद्धतीने करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। सध्या लॉकडाऊनचा पिरियड आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण घरच्या घरी अशा प्रकारचे व्हिडिओज अगदी साध्या पद्धतीने आपण तयार करत आहोत। परिणामी काही वेळेला माझा आवाज देखील आपणापर्यंत क्लिअर पोचत नाही आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु यापुढे अजून जास्तीत जास्त चांगलं देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन। विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आपण थोडासा वेगळा घेतलेला आहे। वेगळा या अनुषंगाने घेतला की आपलं मिशन आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरती देऊ इच्छिणारे जेवढे उमेदवार आहेत, जेवढे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाचा नक्कीच हातभार लागेल। या उद्देशाने आपण खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव या यूट्यूब चॅनलची आपण सुरुवात केलेली आहे। आणि सध्याचा कालखंड हा लॉकडाऊनचा आहे। नुकत्याच इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि काही दिवसामध्येच अगदी जूनपर्यंत इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे रिझल्ट येणं अपेक्षित आहे। 10वी 12वीचा रिझल्ट मिळाल्याच्या नंतर बरेच विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांचे असणारे पालक नेमकं आपल्या पाल्याला कोणत्या ठिकाणी कोणत्या क्षेत्रामध्ये आपण पाठवायचं याचा विचार करत असताना दिसून येतात। मग यासाठी आवश्यक असणारे क्षेत्र कोणते आहेत, मग कमी वयामध्ये आपण सरकारी नोकरी कशी मिळवू शकतो, कमी वयामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अशी कोणती ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी 10वी पास 12वी पास झाल्यानंतर आपल्या पाल्याला अर्थात मग विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी कुठे मिळू शकते, आणि या अनुषंगाने आपण पोलीस भरतीचा असणारा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम या पोलीस भरतीचा अभ्यास कसा करायचा, अभ्यास करण्याच्या पद्धती काय आहेत, अभ्यासाचं नियोजन काय आहे, या अनुषंगाने मी आजचं हे माहिती वजा लेक्चर या ठिकाणी आपल्याला देत आहे। मला अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो की नक्कीच आजच्या व्हिडिओजमध्ये प्रश्नोत्तर रूपाने जी काही मी माहिती आपणापर्यंत पोहोचवत आहे याचा आपण नक्कीच विचार कराल आणि त्या अनुषंगाने पावलं उचलायला आपण समर्थ राहाल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती लेखी परीक्षेच्या अनुषंगानेच मी या ठिकाणी बोलणार आहे, कारण ही पोलीस भरती ही 2 टप्प्यामध्ये घेतली जाते, एक मैदानी परीक्षा आणि दुसरी म्हणजे लेखी परीक्षा। परंतु मैदानी परीक्षेमध्ये परीक्षेसाठी सध्या समज गैरसमज आहेत। नेमकी मैदानी परीक्षा 100 मार्क्सची होणार, 50 मार्क्सची होणार,
याबद्दलचा निर्णय अजून देखील अनुत्तरित आहे आणि त्यामुळे मैदानी परीक्षावरती आणि मैदानी परीक्षेच्या घटकांवरती सध्या तरी बोलणं मला उचित वाटत नाही. मी नक्कीच त्यापुढे बोलण्याचा प्रयत्न करेन, परंतु पोलीस भरतीच्या अनुषंगाने घेतली जाणारी जी लेखी परीक्षा आहे, या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने पोलीस भरतीचा लेखी परीक्षेचा पेपर हा 100 गुणांचा असतो आणि या 100 गुणांसाठी आपल्याला वेळ मात्र हा 1.5 तासाचा असतो. गुण 100 आणि वेळ मात्र तुम्हाला हा 1.5 तासाचा आहे. यासाठी असणारा अभ्यासक्रम काय आहे, आता जे विद्यार्थी याच्या पूर्वी अनेक पोलीस भरतीला दिलेले आहेत त्यांना वेगळं नव्याने सांगायची आवश्यकता नाहीये, परंतु जे विद्यार्थी आता 12वी पास आउट होणार आहेत आणि आपल्या पुढे भावी आयुष्यासाठी पोलीस भरतीसारखं जर क्षेत्र निवडणार असतील, तरी या विद्यार्थ्यांना नक्की हा पोलीस भरतीचा अभ्यासक्रम काय असतो हे माहिती असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर या पोलीस भरती लेखी परीक्षामध्ये 100 गुणांसाठी तुम्हाला असणारे जे विषय आहेत, यामध्ये विशेषतः गणित, बुद्धिमत्ता, संपूर्ण मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान. परंतु गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, संपूर्ण मराठी व्याकरण यावर आधारित आपल्याला 100 गुणांचा पेपर असतो. पण गणित, बुद्धिमत्ता या विषयावरती तुम्हाला 50 मार्क्सचे प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण मराठी व्याकरणावर आधारित तुम्हाला 25 मार्क्सचे प्रश्न विचारले जातात. याचबरोबर सामान्य ज्ञानामध्ये मग महाराष्ट्राचा इतिहास असेल, आधुनिक भारताचा इतिहास असेल, प्राचीन भारताचा इतिहास असेल, मध्ययुगीन भारताचा इतिहास असेल, याचबरोबर महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे, भारतीय संविधान आहे, पंचायती राज आहे, याचबरोबर चालू घडामोडी यासारख्या घटकांवर आधारित आपणास 25 मार्कला हे प्रश्न विचारले जातात. म्हणजे सर्वसाधारणपणे गणित, बुद्धिमत्ता 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञान 25 गुणांसाठी आणि संपूर्ण मराठी व्याकरण हे 25 गुणांसाठी. अशा प्रकारे एकूण गुण जर आपण पाहिले तर 100 गुणांची प्रश्नपत्रिका असते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण ठामपणे असं नाही सांगू शकत की 50 मार्क्सलाच गणित, बुद्धिमत्ता विचारणार, 25 मार्क्सलाच मराठी व्याकरण विचारणार, 25 मार्क्सला सामान्य ज्ञान विचारणार. काही वेळेला त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदलत झालेलं हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणून आपल्याला 100 गुणांसाठी विषय कोणते आहेत हे माहिती असणं आवश्यक होतं आणि म्हणूनच या ठिकाणी मी या विषयांची ओळख विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करून दिलेली आहे. मग या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पहिला महत्त्वाचा विषय तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तावर, जो बहुतांश 50 मार्क्ससाठी आपल्याला विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तसं पाहिलं तर गेली 10 वर्ष या पोलीस भरती अकॅडमीच्या माध्यमातून मी संपूर्ण मराठी व्याकरण, आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय संविधान, पंचायती राज, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी अशा स्वरूपाचे अनेक विषय मी माझ्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचवलेले आहेत. पण सर, तुम्ही आज आम्हाला गणित, बुद्धिमत्ता या विषयाच्या संदर्भात तुम्ही आम्हाला अभ्यास कसा करावायचा सांगत आहात, याचा अर्थ तुम्ही हा गणित, बुद्धिमत्ता हा विषय शिकवलेला आहात का? तर विद्यार्थी मित्रांनो,
मुळामध्ये हा विषय जरी मी शिकवला नसेल तरी सुद्धा या विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी कसा केला पाहिजे इतपत तरी ज्ञान हे माझ्याकडे आहे असं मला वाटतं आणि ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच तुम्ही त्याचा फॉलो करा आणि त्याप्रमाणे अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने मी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छेन की इयत्ता 4वी आणि इयत्ता 8वी जे स्कॉलरशिपचं जे पुस्तक आहे किंवा नवनीत प्रकाशनाची जी गाईड आहे अशा स्वरूपाच्या पुस्तकांचा अशा स्वरूपाच्या गाईडचा सरावासाठी आपण उपयोग करणं हे आवश्यक आहे. कारण अशा स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शालेय लेवलच्या तुम्हाला प्रश्न देखील पुढे पोलीस भरतीसाठी विचारले जाऊ शकतात. मग नेमका गणित आणि बुद्धिमत्तेसाठी असणारा अभ्यासक्रम काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी बेसिक संकल्पनांपासून गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, नफा, तोटा, शेकडेवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, मसावी, लसावी, अंतर, वेळ, काळ, रोमन अंक इत्यादी घटकांवर आधारित अशा स्वरूपाचे प्रश्न हे गणितावर आधारित विचारले जातात. तर बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न कोणत्या स्वरूपाचे विचारले जातात तर मग इथे सुद्धा मराठी वर्णमाला येते, इथे सुद्धा इंग्रजी वर्णमाला येते, अक्षरमाला येते, संख्यामाला येते, याचबरोबर नातेसंबंध येतात, त्रिकोणाकृती आकृती आहेत, वर्तुळाकृती आकृती आहेत, यामध्ये त्रिकोण शोधा, यामध्ये वर्तुळ किती आहे ते शोधा, चौकोन किती आहे ते शोधा, दिशादर्शक यावर आधारित अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात. पण विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही विचार केला तर गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यासक्रम हा माझ्या मते हा मर्यादित आहे, तो अमर्यादित नाहीये. म्हणजे ठराविक प्रकरण तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या ठराविक घटकांवर आधारितच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ज्याच्यासाठी तुम्हाला ठराविक प्रकरणांचा अभ्यास करत असताना आपण असं म्हणतो की गणिताच्या अभ्यारण्यातून जाताना सूत्राची पुराडाती घ्यावी लागते. मग यासारख्या विषयांमध्ये जर आपल्याला 50 पैकी 50 मार्क जर मिळवायचे असतील तर मग नेमकं आपल्याला काय करावं लागेल, या विषयाच्या अभ्यासाची आपल्याला तयारी कशी करावी लागेल, तर या विषयांचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे आपण 10वीनंतर प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये वेगवेगळ्या साईटमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. मग कोणी 11वी 12वी आर्ट्स आहे, कोणी 11वी 12वी कॉमर्स आहे आणि कोणी 11वी 12वी आहे सायन्स आहे. परंतु जे विद्यार्थी कॉमर्स आणि सायन्स आहे जातात त्या विद्यार्थ्यांना शक्यतो गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय अवघड जात नाही. पण जे विद्यार्थी 11वी 12वी आर्ट्समधून 12वी शिक्षण पूर्ण करतात या विद्यार्थ्यांना गणित हा थोडाफार अवघड जातो. पण विद्यार्थी मित्रांनो, गणित हा विषय मुळातच आपण जर अवघड मानला तर तो अवघड आहे. परंतु एखादी अवघड वाटणारी जी गोष्ट आहे ही जर आपण सोपी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा काही गोष्टी, काही नियम, काही अभ्यासाच्या टेक्निक्स या ठिकाणी पाळणं आणि त्याचं तंतोतंत पालन करणं हे विद्यार्थी मित्रांनो खूप गरजेचं आहे. यामध्ये विशेषतः गणिताचे असणारे पाळे आता पहा ना की अगदी 2 पासून 30 पर्यंत म्हणजे 2 पासून 30 पर्यंत असणारे पाळे आहेत, हे पाळे हे तुम्हाला पाठांतर असणं हे अतिशय आवश्यक आहे. पाळे लक्षात ठेवण्याचे जे टेक्निक्स आहेत, त्याच्या पद्धती आहेत, त्या तुम्हाला आत्मसात करणं आवश्यक आहे. याचबरोबर वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, घातांक, घातांकांचे नियम हे तुम्हाला पाठ असणं, हे तुम्हाला समजून घेऊन लक्षात ठेवणं हे विद्यार्थी मित्रांनो खूप गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर गणित हा सरावाचा काय विषय आहे. मग बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला गणित हा विषय खूप काय जातो अवघड जातो.
मुळात तो अवघड जातो हीच मनामध्ये तुमच्या धारणा झालेली असते की तो विषय कुठला आहे अवघड आहे. परंतु जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला की नाही हा किती अवघड वाटणारा जो विषय आहे ना मी काहीपर्यंत सोपा करेन. इथे विद्यार्थी मित्रांनो मला एक तुम्हाला उदाहरण द्यावं असं वाटतं की जुन्या अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 6वी 7वीच्या पुस्तकामध्ये कदाचित आता एवढं आठवत नाही मला की नेमकं 6वी की 7वीच्या पुस्तकामध्ये मराठी विषयांमध्ये अभ्यास एकछंद नावाचा पु ल देशपांडे यांनी लिहिलेला एक तो पाठ होता एक धडा होता. त्यामध्ये पु ल देशपांडे यांनी असं सांगितलं होतं की विद्यार्थी मित्रांनो जो विषय तुम्हाला अवघड वाटतो पहा मी काय म्हणतो की जो विषय तुम्हाला अवघड वाटतो त्या विषयाची तुम्ही घट्ट काय करा मैत्री करा. जर त्या विषयाची तुम्ही घट्ट मैत्री केली तर तो विषय तुम्हाला नक्कीच आवडू लागेल. तुमचं काय होतं विद्यार्थी मित्रांनो की गणित हा मुळात अवघड वाटणारे विषय आहे मग त्याचा अभ्यास करायला आपल्याला मुळात काय तो कंटाळ येईल. तर असं न करता नित्य नियमाने काही जर नियम तुम्ही घालून घेतले उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर मला सांगा की जर आज वर्गामध्ये घातांकावर आधारित जर तुम्हाला उदाहरणं शिकवले असतील तर त्या घातांकांचे नियम तुम्हाला पाठ झाले पाहिजे. घातांकावर आधारित असणारी सगळी उदाहरणं आहेत या उदाहरणांचा विद्यार्थी मित्रांनो आपण सराव केला पाहिजे. बर सराव करत असताना जर एखादं गणित जर तुम्हाला नाही आढळलं तर त्या संबंधित शिक्षकांना आपण काय केलं पाहिजे विचारलं पाहिजे. पण मुळात आपण अशा स्वरूपामध्ये विद्यार्थी शिक्षकांना कोणत्याही स्वरूपाचे प्रश्न विचारत नाही. अहो विचारणार करत असे ना कारण त्यासाठी त्यांनी तो अभ्यासच केलेला नसतो. मग जर एखादा विद्यार्थी आपण म्हणतो की हा हुशार आहे हा शंका विचारतो बरोबर आहे त्याचं कधी होतं खरंच त्या विद्यार्थ्यांनी तशा स्वरूपाचा अभ्यास केलेला असतो आणि अभ्यास करत असताना त्याला ते अडचण येते आणि म्हणून तो विद्यार्थी काय करतो वर्गामध्ये शंका विचारतो आणि शिक्षक सुद्धा वर्गामध्ये विचारलेला विद्यार्थ्यांनी विचारलेल्या ज्या शंका आहेत त्या शंकेचं तंतोतंत निरसन करण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या वेळेला अपवाद होतो कदाचित तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर वर्गामध्ये तुम्हाला नाही मिळणार आहे पण नक्कीच नंतर मात्र एक दोन दिवसाने संबंधित शिक्षक तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. कारण मला तेवढी खात्री आहे मी सुद्धा एक शिक्षक आहे की ज्या माध्यमातून कदाचित अशा गोष्टी होऊ शकतात आपण कधी अचानकपणे एखाद्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पटकन आपण देऊ शकत नाही पण आपण नक्की त्या विद्यार्थ्याला सांगतो की मला आपण थोडस एक दोन दिवसांनी मात्र नक्कीच या प्रश्नाचं उत्तर मी तुला देईन. थोडक्यात सांगण्याचं काय आहे की आपण गणित हा विषय जसजसं तुम्हाला तुम्ही ज्या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये ज्या अकॅडमीमध्ये तुम्ही जात आहात ज्या शिक्षकाच्या माध्यमातून तुम्ही हा जो विषय शिकत आहात गणित असो किंवा माध्यमता असू दे की जो शिकवलेला घटक आहे त्याचा घरामध्ये आल्याच्या नंतर दररोजच्या दररोज विद्यार्थी मित्रांनो सराव होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर सराव होत नसेल पुन्हा 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 जर त्याचा सराव होत नसेल तर हा विषय मात्र तुम्हाला नक्कीच पोलीस भरतीपासून वेगळा करू शकतो. कारण जास्तीत जास्त मार्क्स याच विषयांवर गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर आधारलेले आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे मी गणिताच्या बाबतीमध्ये सांगितलं त्याप्रमाणे बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी तंतोतंत त्या ठिकाणी काय होतात मॅच होतात. म्हणजे काय आहे की उदाहरणांचा सराव करणं त्यातल्या कृत्या समजून घेणं त्यातला टेक्निक समजून घेणं त्याच्यातले दिशादर्शक समजून घेणं त्याच्यातील नातेसंबंध समजून घेणं संख्या मालिका समजून घेणं वर्ण मालिका समजून घेणं अक्षर मालिका समजून घेणं आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यावर एक उत्तम सोल्युशन अशा स्वरूपाचं आहे की आज मार्केटमध्ये आज बाजारामध्ये अनेक प्रकाशनाची चांगल्या चांगल्या दर्जाची पुस्तकं उपलब्ध आहेत. आपल्यास यूट्यूब चॅनेलवरती अनेक प्रकारच्या गणिताच्या सोप्या साध्या पद्धती दिलेल्या आहेत. या पद्धतीचा आपण अभ्यास करा त्याचा सराव करा आणि
विशेषता दर्ज मित्रांनो की जो विद्यार्थी यापूर्वी झालेल्या पोलीस भरती लेखी परीक्षेच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत या प्रश्नपत्रिकांचा सातत्याने अभ्यास करतो त्याला म्हटलं ध्वनी बुद्धिमत्ता किंबहुना इतर विशेषता विद्यार्थी मित्रांनो अवघड जाणार नाहीये. कारण प्रश्नपत्रिका संचा अभ्यास केल्याने या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्याने आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजतं. नेमकं कोणत्या घटकावर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात याची एक आपल्याला आयडिया येते, याची एक आपल्याला कल्पना येते. आपण प्रश्नपत्रिकेचा सराव जर सातत्याने जर आपण करत राहिलो तर हळूहळू हळूहळू हळू आपल्या हे लक्षात येतं की त्यातले किमान 50 ते 60% प्रश्न किंवा कमी जास्त सुद्धा होऊ शकतात ते प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात. मग त्याच्यामध्ये वेगळं पण काय असतं तर चालू घडामोडीवर आधारित असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मात्र तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी वेगळ्या स्वरूपाचे दिसून येतात. म्हणजे या ठिकाणी मला काय सांगायचं आहे तर गणित बुद्धिमत्ता यासारख्या विषयाच्या अभ्यासासाठी मला पाढेपाठ असणं अतिशय महत्त्वाचं आहे. गणितांचा सराव होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. गणिताची सूत्रं तुम्हाला पाठ असणं माहिती असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी आपण अभ्यासासाठी बसत आहात त्या ठिकाणी तशा स्वरूपाची सूत्रं आपण एखाद्या ब्लॅकबोर्डवरती व्हाईटबोर्डवरती लिहून ठेवले की जेणेकरून अगदी येता जाता उठता बसता ती जर सूत्रं तुमच्या डोळ्यासमोर असतील तर नक्कीच त्याचा तुम्हाला विसर पडणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपामध्ये जर आपण गणित बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास सरावाच्या माध्यमातून समजून घेऊन जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला हा अवघड वाटणारा विषय देखील अतिशय सोपा वाटू लागेल. पण विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला संबंधित विषयाचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची मैत्री करावी लागेल, गणिताच्या पुस्तकाशी मैत्री करावी लागेल, अभ्यासाशी तुम्हाला मैत्री करावी लागेल आणि तर आणि तरच हा विषय मात्र तुम्हाला 101% यश मिळवून देऊ शकेल. ठीक आहे. यानंतरचा दुसरा विषय तो म्हणजे आपण म्हणूया की सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानामध्ये विशेषतः मार्क्स 25 आहेत विद्यार्थी मित्रांनो, कदाचित कमी जास्त सुद्धा होऊ शकतात. पण जर अभ्यासक्रमाचा विचार केला तर तो अभ्यासक्रम मात्र आहे ना अगदी खूप असलेला आपल्याला दिसून येतो. पण आपण जर इतिहासाचं जर उदाहरण घेतलं तर सर्वसाधारणपणे आपण असं म्हणतो की इतिहासाचे 3 भाग पडले जातात किंवा 3 कालखंड आपण मानतो. मग प्राचीन भारताचा इतिहास आहे, मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे. तुम्हाला तितकाच प्राचीन भारताचा इतिहास विचारला जातो, तितकाच तुम्हाला मध्ययुगीन भारताचा इतिहास विचारला जातो आणि तितकाच तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास विचारला जातो. हा विशेष विद्यार्थी मित्रांना असा आहे की जर उद्या जरी तुमची परीक्षा असेल आणि आजपर्यंत जरी हा विषय मी शिकवत राहिलो तरी हे विषय विद्यार्थी मित्रांना शिकवून संपणारे नाहीये. कारण एवढा सखोल एवढा डिटेल म्हणजे अगदी एवढा विस्तृत स्वरूपाचा हा आपल्या महाराष्ट्राचा आपल्या देशाचा किंवा जगाचा हा जो इतिहास आहे की या इतिहासाचा काटेकोरपणे अभ्यास असणं विद्यार्थी मित्रांना खूप आवश्यक आहे. मग काही वेळेला काय होतं की आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न जास्त न विचारता जास्त प्राचीन भारताच्या इतिहासावर मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती प्रश्न विचारले जातात. मग अगदी हडप्पा संस्कृतीपासून मोहनजोदडोपासून आम्हाला हा प्राचीन भारताचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. बौद्ध धर्माचा इतिहास धर्माचा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जैन धर्माचा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. शीख धर्माचा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बाबर हुमायू अकबर यांचा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग याचबरोबर आम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण जे 5 आपले समाज सुधारक आहेत या समान सुधारकांचा इतिहास हा तंतोतंत आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण या समाज सुधारकांवर आधारित मुलांनो 1-2 प्रश्न तरी हे तुम्हाला विचारलेच जातात. आणि म्हणून समाज सुधारकांचा अभ्यास हा तंतोतंत अगदी त्यांच्या जन्मापासून अगदी त्यांच्या मृत्यूपासून अगदी त्यांच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय कार्यापासून
आम्हाला त्यांचा इतिहास माहिती असणं हे बघायला खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय मला या ठिकाणी सांगायचं आहे की जेवढा तुम्ही इतिहासाचा अभ्यास कराल तेवढा विद्यार्थी मित्रांनो खूप कमी आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला इतिहासाच्या अभ्यासासाठी तर असं म्हणेल की अगदी इयत्ता 4वीपासून इयत्ता 12वीपर्यंत 12वी आर्ट्सपर्यंत जी इतिहासाची क्रमिक पाठ्यपुस्तकं आहेत या क्रमिक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास असणं, वेगवेगळ्या चांगल्या प्रकाशनांची पुस्तकांचा अभ्यास असणं हे देखील विद्यार्थी मित्रांनो अतिशय गरजेचं आहे. आणि हां लक्षात घ्या, आपण अभ्यास करत राहतो परंतु नेमका या इतिहासामध्ये अभ्यास कोणाचा करायचा, कोणत्या घटकावरती आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे, तर विशेषतः आपण आधुनिक भारताचा इतिहास करतो, मध्ययुगीन भारताचा इतिहास करतो, प्राचीन भारताचा इतिहास करतो आणि नेमकं आपण आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण नेमका करायला काय करतो विसरतो. विद्यार्थी मित्रांनो शिवाजी महाराजांचा इतिहास हा पोलीस भरतीला अभ्यास करायला विद्यार्थी मित्रांची बाब विसरू नका. कारण त्या शिवरायांच्या काळातली असलेली नाणी, याचबरोबर शिवरायांचं असलेलं राष्ट्रप्रधान मंडळ, शिवरायांचे असलेले जे गुरु आहेत, याचबरोबर शिवाजी महाराजांचा असलेला जो जन्म आहे यावर आधारित शिवाजी महाराजांनी घेतलेली स्वराज्याची जी प्रतिज्ञा आहे इत्यादी घटकांवर आधारित हे प्रश्न विद्यार्थी मित्रांना विचारले जातात. आणि मग आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये काय विचारलं जातं, तर सर्वसाधारणपणे आपण म्हणतो की ईस्ट इंडिया कंपनी, मग वास्को द गामा, क्रिस्टोफर कोलंबस, मग आधी पानिपतची काय लढाई, मग कर्नाटकातलं पहिलं दुसरं आणि तिसरं युद्ध, पानिपतचं पहिलं दुसरं आणि तिसरी लढाई, मग आधी बक्सारची लढाई, प्लासीची लढाई, म्हणजे अशा स्वरूपामध्ये जो घटनाक्रम जो लागत जातो विद्यार्थी मित्रांनो, मग त्यासाठी मग भारतामध्ये असणारे इंग्रजांच्या काळामध्ये असलेले व्हाईसरॉय, इंग्लंडच्या काळामध्ये असलेले गव्हर्नर, मग असलेले भारत मंत्री, मग पहिला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, शेवटचा कोण, अशा स्वरूपाचे प्रश्न हे विद्यार्थी मित्रांनो त्या आधुनिक भारताच्या इतिहासावरती विचारले जातात. मग किंबहुना या ठिकाणी आम्हाला 1857चा उठाव या 1857च्या उठावातला देखील विद्यार्थी मित्रांनो विसरता कामा नाही. मग 1857च्या उठावर आधारित हे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे विचारले जातात. ते कोणते विचारले जातात हे वेगळ्या स्वरूपाचे तुम्हाला सांगत नाही, तरी सुद्धा 1857च्या उठावचे तात्कालिक कारण विचारलं जातं. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला उमाजी नाईक यांच्यावरती प्रश्न विचारला जातो. म्हणजे अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न हे तुम्हाला विचारले जातात. आणि मग 1857च्या उठावाच्या पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी अशा प्रकारचे उठाव झाले, त्यानंतर कोणत्या ठिकाणी अशा प्रकारचे उठाव झाले, 1857च्या उठावामध्ये आपल्या भारतीयांना अपयश का आलं, त्या अपयशाची कारणं ती देखील आम्हाला माहिती असणं काय आवश्यक आहे. वेगवेगळ्या विचारवंतांनी या ठिकाणी 1857च्या उठावाचं केलेलं वेगवेगळं वर्णन आहे ते देखील आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सशस्त्र क्रांतिकारी चळवळी आहेत, मग चितगाव कट असेल, काकोली कट असेल, निरतकट असेल, अशा स्वरूपाचे घटक हे विद्यार्थी मित्रांना तुम्हाला करावेच लागणार आहेत. पुढे जाऊन मग आपली राष्ट्रीय सभा असेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल, अर्थातच राष्ट्रीय सभा, राष्ट्रीय सभेची स्थापना आणि असणारे जे गांधी युग आहे त्या गांधी युगावर आधारित असणारे जे प्रश्न, म्हणजे अगदी या राष्ट्रीय सभेच्या तीन कालखंडापासून, मग मवाळ कालखंड आहे, मग झाड कालखंड आहे, मग गांधी युग आहे आणि मग अगदी शेवटी आपण पोहोचतो तो म्हणजेच 1942 छोडो भारत आंदोलन. मग अर्थातच या ठिकाणी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला काय मिळालं, स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे अगदी 1453 पासून ते 1947 पर्यंतचा आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला माहीत असणं विद्यार्थी मित्रांनो अत्यंत आवश्यक आहे. मग यामध्ये संस्थानांचं झालेले विलीनीकरण असेल, मग जुनागड संस्थान असेल, मग सौराष्ट्र असेल, मग जम्मू काश्मीर असेल, म्हणजे अशा स्वरूपाची जी संस्थान आहेत त्या संस्थानांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हैदराबाद मुक्ती संग्राम आहे, गोवा मुक्ती संग्राम आहे, हे मुक्ती संग्राम देखील अशा स्वरूपाची माहिती असणं आवश्यक आहे. मग यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, काय असतं वर्गामध्ये शिक्षक तुम्हाला अगदी जीव तोडून टावतात शिकवतात,
पण मुळात शालेय जीवनामध्ये कॉलेजच्या जीवनामध्ये इतिहास हा विषय म्हटलं की मग आपल्या कापडावरती येतात आठवते, कारण मुळात हा विषयच आपल्याला काय होते आवडत नाही. परंतु जर माझ्यासारखे जर एखादे शिक्षक असतील की अगदी देवीच्या देतापासून अगदी शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत तो इतिहास त्या लेवलने त्या प्रमाणे काही करतात पोहोचवणारे आहेत, जर अशा स्वरूपाचे विद्यार्थी जर म्हणजे शिक्षक जर आपल्याला लाभले असतील, नक्कीच अशा चांगल्या पद्धतीचे अनुभवी तरुण शिक्षक आज विद्यार्थी मित्रांनो मुंबईसारख्या शहरांमध्येच काय किंवा आज महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या दर्जाचे शिक्षक आहेत जे तुम्हाला अगदी जीव तोडून देण्याच्या देशापासून काय करत असतात, शिकवत असतात. मग त्या ठिकाणी काही इतिहासातील असलेल्या सण सणावाळ्या या देखील विद्यार्थी मित्रांना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे सल्ला देईन की हातामध्ये पुस्तक घेऊन पाठांतर रूपाने एखाद्या विषयी तो पाठ करण्यापेक्षा असं म्हणलं तर पुढे पाच आणि पाठीमागे काय आहे संपत आहे. मला सांगा ना की तुम्हाला पोलीस भरतीच्या अनुषंगाने ऑब्जेक्टिव्ह टाईप हे प्रश्न विचारले जातात की अर्धा पोळीमध्ये प्रश्नांची उत्तरं द्या अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, काय सांगाल उत्तर आहे असं? नक्कीच मी म्हणाल ना की नाही ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नांची उत्तर विचारले जातात. मग ते प्रश्न काय विचारले जातात? तर फॉर एक्झाम्पल उदाहरण आपण सांगायचं म्हटलं तर महात्मा गांधींचा जन्म गुजरातमधील कोणत्या ठिकाणी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? गुजरातमधील पोरबंदर आणि शिवनेरी, म्हणजे शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्याला संबंधित विषयाचे शिक्षक तुम्हाला काय करतात शिकवतात ते घटक दररोजच्या दररोज तुम्ही घरामध्ये रिवाइज केले पाहिजे आणि ते लिहिताना तुमच्या हातामध्ये स्वतःच्या नोट्स असल्या पाहिजे, ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. प्रश्नोत्तर रूपाने केलेला अभ्यास हा समजून घेऊन तो तुम्ही त्या ठिकाणी वेळीमध्ये त्या एका प्रश्नाचं उत्तर किमान एकदा दोनदा तीनदा फक्त उत्तर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला आठवत होतं विद्यार्थी मित्रांनो की शालेय जीवनामध्ये आपल्याला मराठी इंग्लिशसारख्या विषयांमध्ये मुद्दावरून गोष्ट तयार करा अशा स्वरूपाचा प्रश्न असायचा. एक होता राजा डॅश, त्याला चार मुलं होती डॅश, ती मुलं आळशी होती डॅश. मग अशा स्वरूपाची जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला पूर्ण करायला लागत होती. मग आपण काय करायचो की त्यावर आधारित जे मध्ये डॅश डॅश ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण एक अर्थपूर्ण आपण त्या ठिकाणी वाक्य बनवून आपण ती गोष्ट आपण काय करतो ते तयार करत ठेवतो. सेम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना रेज करायचं. उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं म्हटलं की महात्मा गांधींचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाच्या माध्यमातून लक्ष ठेवायचं असेल तर तिने शब्द फक्त तुम्ही तुमच्या वहीवरती लिहा. एक महात्मा गांधीजी, दोन दुसरा आणि तीन पोरबंदर. हे तीन शब्द जर वहीवरती लिहिले तर हे तीन शब्द तुम्ही तीन वेळा लिहिले तर काय होणार आहे? या तीन शब्दांवरून तुम्हाला ते वाक्य तयार करता आलं पाहिजे. मग काय तयार होणार आहे की महात्मा गांधींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. लक्षात आलं? म्हणजे काय होतं, एखादी गोष्ट आपल्या हातातून एकदा दोनदा तीनदा झाली लेखनाच्या माध्यमातून झाली तर मग लेखनाच्या माध्यमातून केलेला अभ्यास समजून घेऊन केलेला अभ्यास हा मात्र आपला दीर्घकाळ लक्षात राहतो असं मी तुम्हाला सांगतोच. परंतु आम्हाला देखील ज्या गुरुंनी आम्हाला घडवलं, ज्या गुरुंनी आम्हाला ज्ञानाचे धडे दिले, त्या गुरुंनी देखील आम्हाला अशा स्वरूपाचा अभ्यास करायला आम्हाला शिकवलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आज आम्ही तुमच्यापुढे अगदी आत्मविश्वासाने बोलत आहोत. तर अशा स्वरूपामध्ये या मग तो महाराष्ट्राचा इतिहास असेल, आधुनिक भारताचा इतिहास असेल, त्याचबरोबर प्राचीन भारताचा इतिहास असेल, मध्ययुगीन भारताचा इतिहास असेल, अशा स्वरूपाचा इतिहासाचा अभ्यास हा मात्र विद्यार्थी मित्रांनो तो आवडीनं केला पाहिजे. आणि हे पहा, फक्त परीक्षा आहे आणि परीक्षा आपल्याला द्यायची आहे म्हणून आपण त्या विषयाचा अभ्यास करायचा अशा स्वरूपाचा गैरसमज अजिबात करू नका. कारण आपल्याला जीवन जगत असताना
अनेक वेळेला आपल्या भूतकाळात घडलेल्या घटनांचा आपल्याला आढावा घ्यावा लागतो, आपल्या महापुरुषांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा लागतो आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला समाजामध्ये राहावं लागतं, वागावं लागतं, बोलावं लागतं, आपलं आचरण करावं लागतं. म्हणून तो इतिहास हा फक्त परीक्षा पुरता मर्यादित न करता तो चिरकाळ निरंतर आपल्या लक्षात कायमस्वरूपी कसा राहील अशा स्वरूपाचा या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करा. त्यानंतर दुसरा विषय आहे सर्वसाधारणपणे भूगोल असेल, विज्ञान असेल, भारतीय संविधान असेल, पंचायत राज असेल. अभ्यास करण्याची याच पद्धती आहेत ज्याने तुम्हाला आता काही तुला सांगितल्या. पण त्या त्या विषयामध्ये कोणत्या घटकांवर जास्त आधारित प्रश्न विचारले जातात, तसे सर्व घटक महत्वाचे आहेतच. पण मग नद्या आल्या, पर्वत आले, पठारे आले, राष्ट्रीय महामार्ग आले, मग कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकाचं उत्पादन जास्त होतं, म्हणजे अशा स्वरूपाचे गड किल्ले, अशा नदी, पर्वत, पठारे, अशा स्वरूपाचे प्रश्न, साखर कारखाने, फळांच्या बाबतीमध्ये, फुलांच्या बाबतीमध्ये, अशा स्वरूपाचे प्रश्न ते विद्यार्थी मंडळामध्ये भूगोलाच्या बाबतीमध्ये विचारले जातात. मग महाराष्ट्राची लांबी आणि रुंदी आली, महाराष्ट्राच्या शेजारी असलेले जिल्हे आले, यात म्हणजे महाराष्ट्रातील जिल्हे आले, भारताच्या शेजारी असलेले का असले देश आले, म्हणजे याचबरोबर भारताची लांबी रुंदी आली, याचबरोबर या ठिकाणी पूर्वेला काय, पश्चिमेला काय, उत्तरेला काय, दक्षिणेला काय. मग काही वेळेला आम्हाला अगदी छोट्या छोट्या प्रश्नांपासून अगदी अवघडातल्या अवघड प्रश्नांपर्यंत सुद्धा आम्हाला या विषयाचा अभ्यास असता विद्यार्थी मित्रांना खूप काही आवश्यक आहे. आणि किंबहुना यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं यासाठी संबंधित क्रमिक पाठ्यपुस्तकं, या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास चांगल्या प्रकाशनाची पुस्तकं, आज जर आपण पोलीस भरतीसाठी विशेषतः आपण एकदा परीक्षार्थ्यांचा धोका आपण वाचतो, त्याचबरोबर आपण सह्याद्री बारामती चा ठोकळा आपण पोलीस भरतीसाठी आपण अभ्यास करतो. पण विद्यार्थी मित्रांनो, याही बरोबर शालेय क्रमिक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास आणि स्वतः तुम्हाला प्रत्येक कार्यग्राम वाईज तुम्हाला नोट्स स्वतः तयार करता आल्या पाहिजेत. म्हणजे जेवढं तुम्ही समजता तेवढा तो पोलीस भरतीचा अभ्यास हा विद्यार्थी मित्रांना सोपा राहिलेला आहे. त्याची काठिण्य पातळी विद्यार्थी मित्रांनो वाढत चाललेली आहे. मध्ये संबंधित विषयाचा अभ्यासक्रम काय आहे तो अभ्यासक्रम आपण विद्यार्थी मित्रांनो समजून घेतला पाहिजे. जर अभ्यासक्रमच माहिती नसेल, जर घटकच माहिती नसेल, मग तुम्ही मुळात अभ्यास कशाचा करणार हा प्रश्न आपण निर्माण होतो. आणि म्हणून त्यासाठी त्या त्या विषयाचा अभ्यासक्रम आपल्याला माहिती असणं काय गरजेचं आहे. काय झालं की बऱ्याच भाग मी इतिहासामध्ये कव्हर केला, मग तसंच महाराष्ट्राचा काय भूगोल आहे, तसंच भारताचा काय भूगोल आहे, तसंच जगाचा काय भूगोल आहे. मग अशा स्वरूपामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, त्या इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, त्याचबरोबर भारताचा इतिहास आहे, जगाचा काय इतिहास आहे. म्हणजेच अगदी म्हणजे पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, ज्याचबरोबर औद्योगिक क्रांती, रशियन राज्य क्रांती, मग फ्रेंच राज्य क्रांती, याचबरोबर या ठिकाणी भूगोलामध्ये अक्षांश, रेखांश, प्रमाण वेळ, म्हणजे हे घटक सुद्धा आम्हाला माहीत असणे कारणचित आहे, गरज आहे. भूगोलामध्ये विशेषतः जिल्ह्यांविषयी माहिती असणं आवश्यक आहे. याचबरोबर आपल्या देशामध्ये असणारे एकूण घटक राज्य, त्यावर केंद्रशासित प्रदेश, प्रत्येक घटक राज्यांच्या असणाऱ्या ज्या राजधानी आहेत, या राजधानी देखील आपल्याला माहिती असणं काय आवश्यक आहे. म्हणजे अशा स्वरूपाचे प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी मी प्रामाणिकपणे विद्यार्थी मित्रांना तुम्हाला सांगेन, क्रमिक पाठ्यपुस्तकं, याच्या संबंधीची प्रकाशनाची जी पुस्तकं सांगितली, खरंच खूप चांगल्या प्रकारची पुस्तकं आहेत ती विद्यार्थी मित्रांना. याचबरोबर प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं हे अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तो अभ्यास फक्त केवळ पाठांतर रूपाने न करता तुम्ही त्याचा सराव करणं, त्याचं पुन्हा पुन्हा रिवाईज करणं, तो विषय समजून घेणं, आम्ही त्याचं उत्तर काय आहे, त्याच्याशी संबंधित प्रश्न कसे विचारले गेले, त्याचा उहापोह देखील होणं विद्यार्थी मित्रांना खूप काही गरजेचं आहे.
जसा इतिहास महत्त्वाचा आहे, तसं भूगोल महत्त्वाचं आहे, तसं मात्र भारतीय संविधान महत्त्वाचं आहे. अगदी घटना समितीच्या स्थापनेपासून माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपण घटना समितीपासून आपण आपल्या या लेक्चरला म्हणजे प्रश्नोत्तरांच्या प्रश्नोत्तरांना आपण काहीतरी सुरुवात केली. मग या विषयामध्ये मात्र भारतीय संविधानामध्ये सध्याचे लोकसभेचे सभापती कोण आहेत, राज्यसभेचे सभापती कोण आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत, सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल कोण आहेत, याचबरोबर नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहेत, वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, विधानसभेचे सभापती कोण आहेत, विधान परिषदेचे सभापती कोण आहेत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत, मग राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे राज्यपाल, देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, म्हणजे या संदर्भातले प्रश्न सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय अशा स्वरूपाचे प्रश्न लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, हे विद्यार्थ्यांनो सध्याचं अभिलेखन घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी सुद्धा खूप थोडस एक भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये रंजन कुळवणे सरांचं असणारं अतिशय चांगला म्हणजे अभ्यासवृत्ती लिहिलेलं ते खूप चांगलं पुस्तक आहे. मी तर अशा चांगल्या चांगल्या पुस्तकांचा मी स्वतः अभ्यास करतो. मी क्रमिक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करतो, वेगवेगळ्या प्रकाशनांचा मी अभ्यास करतो, प्रश्नपत्रिकांचा मी अभ्यास करतो. कोणते नवीन प्रश्न विचारले जातात, कोणते नवीन प्रश्न विचारले गेलेले आहेत, मग पोलीस परीक्षेच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असे प्रश्न मी वारंवार मी माझ्या हाताकडून काय करत असतो, त्याची हाताळणी करत असतो, पडताळणी करत असतो आणि मग माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. असे विद्यार्थी मित्रांनो आपले अभ्यासून प्रवृत्ती असली पाहिजे, तरच आपल्याला अशा स्वरूपाच्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला यश मात्र नक्कीच मिळू शकेल. मग विज्ञानाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर साथीच्या रोगांवर आधारित असणारे प्रश्न विचारले जातात. शोध आणि शोध कोणी लावले, अमुक याचे शोध कोणी लावले, म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाचे शोध कोणी लावले अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. मग मूलद्रव्य आली, मूलद्रव्याबरोबर त्यांची संज्ञा आली, म्हणजे अशा रेणू सूत्र आले, अशा स्वरूपाचे प्रश्न हे मात्र विद्यार्थ्यांना विचारले जातात. रक्तगट आले, रक्तगटांवर आधारित प्रश्न विचारला जातो. मग तांबेपेशांना, पांढरपेशांना याच्यावर आधारित प्रश्न काय केला तर विचारला जातो. आता सध्या आपल्या संपूर्ण जगामध्ये ज्या एका विषाणूने निर्माण लागलेला आहे ते म्हणजे कोरोना, या संदर्भातली माहिती देखील तुम्हाला माहिती असली पाहिजे. मागे चिकून कुरियाचा ज्यावेळेला वाटता प्रचार झाला त्यावेळेस सुद्धा त्याच्यावर आधारित प्रश्न काहीतरी विचारले गेले. हेल्थचा जेव्हा प्रचार झाला त्यावेळेस त्याच्यावर आधारित काही विचारले गेले, प्रश्न विचारले गेले, म्हणजे अशा स्वरूपाचे प्रश्न विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारित विचारले जातात. मग यासाठी तुम्हाला भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे माहिती असणं आहे आवश्यक आहे. आणि यासाठी क्रमिक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास असणं हे देखील विद्यार्थी अतिशय आहे महत्वाचं आहे. म्हणजे विज्ञानाच्या अनुषंगाने मग गुणसूत्र असतील लक्षात, म्हणजे अशा स्वरूपाचे म्हणजे जेवढं या विषयांवरती विद्यार्थ्यांनी बोलावं तेवढं खरंच अतिशय काय आहे कमी आहे. परंतु या ठिकाणी सर्वसाधारणपणे तुम्हाला विषयांमध्ये कोणते घटक आहेत आणि कशा स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे हे विद्यार्थी मित्रांना माहिती असणं अत्यंत आहे आवश्यक आहे. आणि मग एकूण पंचायत राज, या पंचायत राज विषयाच्या संदर्भामध्ये मग आपण म्हटलं तर मग या ठिकाणी पंचायत राजची संस्था म्हणजे वेळोवेळी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या प्रश्नोत्तर रूपाने माझ्याकडून अभ्यासक्रम शिकणार आहातच. परंतु या ठिकाणी या महत्वाच्या घटनांच्या अनुषंगाने मग आपण घटना समितीपासून म्हणजे अगदी या ठिकाणी ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार असेल किंवा मग आपण जिल्हाधिकारी म्हणूया, उपजिल्हाधिकारी आपण म्हणूया, नगरपालिका, महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, नगराध्यक्ष असेल, महापौर असेल, अगदी पोलीस पाटील असतील, मग त्या ठिकाणी असणारा कोतवाल असेल, म्हणजे गावचे सरपंच आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे, म्हणजे जेवढं विद्यार्थी मित्रांनी बोलू तेवढं काय कमी. परंतु भारतीय संविधान आणि पंचायत राज यासाठी चालू ऑपरेशन असणं देखील विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते ऑपरेशन करणं हे मात्र तुम्हाला पाहावंच लागेल, त्याचा अभ्यास तुम्हाला स्वतः देखील त्याचा करावा लागेल.
मग यामध्ये असणारा जो महत्त्वाचा विषय आहे की आपण नेमकी आपण का होतं, की पोलीस भरती आपण देत आहे, समाजाचे सेवक आपण म्हणायला चाललेलो आहोत, आपल्याला सरकारी नोकरी मिळवायची आहे, काही वेळेला आपल्याला स्वप्न पूर्ण करायचं आहे, आणि नेमकं पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारं पोलीस प्रशासनच आम्हाला माहिती नसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, विनंती आपल्यास की पोलीस प्रशासन तुम्हाला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. मग असणारं ब्रीफ वाक्य तुम्हाला माहिती असलं पाहिजे, पोलीस महासंचालक तुम्हाला माहिती असली पाहिजे, सॉरी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुम्हाला माहिती असले पाहिजे, होमगार्ड तुम्हाला माहिती असले पाहिजे, परिक्षेत्र तुम्हाला माहिती असणं काय अतिशय काय गरजेचे आहे. आणि यावर आधारित मग वेगवेगळे प्रश्न, त्या प्रश्नांचं अन्वेषण घेणं हे देखील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. मग एवढंच नाही तर तिरंग्याची लांबी आणि भूमिका आहे, म्हणजे आपलं राष्ट्रगीत फुलं, राष्ट्रगीत आपलं फुलं, बरोबर आहे, झेंड्याची लांबी आणि काय म्हणजे राष्ट्रीय फळ, राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय प्राणी, यावर आधारित देखील प्रश्न विचारले जातात. सांगा तिथे असणारा जो अशोक स्तंभ आहे त्याच्यावरती आधारित देखील काय विचारले जातात, प्रश्न विचारले जातात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपाच्या घटकांचा अंदाज देखील असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा विषय जो म्हणजे चालू घडामोडी, इथे मात्र विद्यार्थी मित्रांनो तुमची खरंच कसोटी आहे. कारण का होतं, चालू घडामोडीसाठी ना एक माझ्या माहितीप्रमाणे मागले 1.5-2 वर्षाचे प्रश्न किंवा कधी कधी मागच्या 3 वर्षाचे प्रश्न सुद्धा विचारले जातात. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मग वेगवेगळ्या स्वरूपाचे नेमके म्हणजे कुठले विचारले जातात, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती असणारे चित्रपट, याचबरोबर नाट्य साहित्य पुरस्कार, याचबरोबर खेलरत्न पुरस्कार, याचबरोबर भारतरत्न पुरस्कार, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रश्नावर साहित्य आली, संमेलनं आली, अशा वेगवेगळ्या घटकांवर प्रश्न विचारले जातात. सध्या राज्यामध्ये, जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, देशामध्ये, जगामध्ये काय घडतं या सगळ्या गोष्टींचं बारीक सारीक त्यांचं वाचन, त्याचा अभ्यास असणं आवश्यक आहे. आणि मग यासाठी विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा रामबाण उपायाच्या वरती म्हणजेच तुम्हाला एक न्यूजपेपरच्या वाचनाची, न्यूजपेपरच्या रिंग तुम्हाला सगळं असली पाहिजे. त्यातले महत्त्वाचे टॉपिक पॉईंट ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवून केले पाहिजे. किमान दिवसभरामधून एक अर्धा तास तरी तुम्ही ट्विटरच्या बातम्या त्या तुम्ही ऐकल्या पाहिजेत, त्या नोटडाऊन केल्या पाहिजेत, म्हणजे वर्तमानपत्रांचं वाचन हे नक्कीच असलं पाहिजे. आणि चालू घडामोडीवर आधारित जे किंवा 8 दिवसावरती परीक्षा येतात, 8 दिवसाच्या अगोदरचा प्रश्न देखील तुम्हाला विद्यार्थी मित्रांना विचारला जातो. आणि त्याच्यासाठी एक मागच्या 1-2 वर्षापर्यंत अपडेशन हे वेगवेगळ्या क्षेत्रांचं सध्याच्या घडामोडीचं माहीत असणं हे मला आवश्यक आहे. जसे भारताचे पंतप्रधान माहिती आहेत, तसे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा आम्हाला माहिती असली पाहिजे. वेगवेगळ्या जगाचे असणारे राष्ट्राध्यक्ष देखील, राष्ट्रप्रमुख हे देखील आपल्याला माहिती असले पाहिजेत. आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विनंती करेन की अगदी अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर चालू घडामोडीसाठी जे अतिशय अभ्यासू असणारं व्यक्तिमत्व म्हणजे युनिस पटांसर जे आहेत, त्या युनिस पटांसरांचं टॉपर 77 या स्वरूपाचं जर प्रश्न म्हणजे चालू घडामोडीवर आधारित असणारं जर आपण पुस्तकाचा जर अभ्यास केला, त्यांचे सुद्धा यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओज आहेत, याचा जरी आपण अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला या चालू घडामोडीच्या अभ्यासासाठी विद्यार्थी मित्रांचा उपयोग होईल. आतापर्यंत पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी असणारे महत्त्वाचे विषय, त्या विषयांचा अभ्यास कसा करायचा या संदर्भातली आपण माहिती मिळवलेली आहे. मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक कळकळीची विनंती करतो, जर खरंच आपल्याला या अशा स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये जर यश मिळवून सरकारी नोकरी जर मिळवायची असेल, तर मुलांनो आपण म्हणतो ना कुछ पाने के लिए कुछ होना भी पड़ता है, तुम्हाला त्यासाठी अथक मेहनत घ्यावी लागेल, अभ्यासाचं नियोजन करावं लागेल. समजा तुमची अकॅडमीची वेळ सकाळची असेल तर दुपारी संध्याकाळी अभ्यासाचं नियोजन करा. समजा अकॅडमीची वेळ तुमची दुपारची संध्याकाळची असेल
आणि 6 अभ्यासाचं नियोजन करा. प्रत्येक 2-2 तासामध्ये किमान एक एक विषय तुम्ही घेणं हे आवश्यक आहे. समजा गणिताचा तुम्ही 1-1.5 तास अभ्यास केला तर त्याच्यावर 1/2 तास तुम्ही इतर विषयांचा अभ्यास केला पाहिजे. इतर विषयांचा 1/2 तास अभ्यास झाला तर पुन्हा तुम्हाला जो अवघड वाटणारा विषय आहे त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. म्हणजे अशा 2-2 तासाच्या स्लॉटमध्ये तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमची झोपेची वेळ भरली पाहिजे, तुमची उठण्याची वेळ भरली पाहिजे आणि एक सिस्टमॅटिक स्वरूपाचा अभ्यास आणि त्या अभ्यासामध्ये असणारं सातत्य एकाच जागेवरती बसल्यानंतर किमान आम्ही कमाल तासापर्यंत त्या जागेवरून आपण उठलं नाही पाहिजे. अभ्यासामध्ये सातत्य तुमचं असलं पाहिजे, मनाची एकाग्रता तुमची असली पाहिजे, तुमच्यासमोर ध्येय दिसलं पाहिजे, तुमच्यासमोर उद्दिष्ट दिसलं पाहिजे, तुमच्यासमोर आईवडिलांची स्वप्न दिसली पाहिजे, तुमच्यासमोर आईवडिलांनी आपल्यासाठी केलेली मेहनत दिसली पाहिजे, आईवडिलांचं कष्ट दिसलं पाहिजे. आणि जर आईवडिलांच्या मुलाचं पाठ्य जर करायचं असेल, आईवडिलांचं सत्य जर पूर्ण करायचं असेल आणि खऱ्या अर्थाने जर तुम्हाला त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सरकारी नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे. पण या ठिकाणी फॉर्ममध्ये आहे एक महत्त्वाचा विषय मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. जसा आपण गणित बुद्धिमत्ता हा विषय विद्यार्थी मित्रांनी शिकवलाच पाहिजे. तुम्हाला इतिहास, भूगोल, विज्ञान, भारतीय संविधान, पंचायतराज, चालू घडामोडी, पोलीस प्रशासन याचा तुम्ही स्वतः देखील अभ्यास करू शकता. पण एक विषय मात्र गणित बुद्धिमत्तेवर बरोबर तुम्हाला या पोलीस भरतीमध्ये गर्दीपासून तुम्हाला रोखू शकतो आणि तो विषय म्हणजे आहे संपूर्ण मराठी व्याकरण, जो माझा अत्यंत आवडीचा विषय मी स्वतः तो आत्मसात केलेला आहे. म्हणजे या मराठी व्याकरणाच्या अनुषंगाने माझ्या मराठी व्याकरणावर आधारित असणारे जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजमध्ये जी प्रश्नोत्तर आणि प्रत्येक घटकाबाबतीमध्ये मी जी चर्चा केली पहिल्या व्हिडिओमध्ये तर मी संपूर्ण अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये महत्त्व तुम्हाला सांगितलं, त्यामध्ये कोणते घटक करायचे हे देखील सांगितलं. त्याच्यावर आम्ही आता या ठिकाणी त्या विषयाचा मी अधिक वेळ घेणार नाहीये. पण आपल्या समस्त सर्व विद्यार्थ्यांना एवढं सांगू शकतो की अभ्यासाचं विद्यार्थी मित्रांनो सातत्य असलं पाहिजे. आणि कधी कधी काय होतं की भरती कधी 6 महिन्यामध्ये, कधी वर्षभरामध्ये, कधी 1.5 वर्षामध्ये, कधी 2 वर्षामध्ये, म्हणजे अनिश्चित काळ सुरू आहे. तोपर्यंत आपण काय करतो तर मग आपल्याला एक त्याच्यामध्ये असलेला रस, त्याच्यामध्ये असलेली आवड ही आपली कावती दूर जाते. माझी समस्त विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की विद्यार्थी मित्रांनो किमान 6 महिने तरी तुम्ही गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण या विषयाचा अभ्यासक्रम संपूर्ण शिकून घेणं हे विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे. तदनंतर जर मदतीला वेळ असेल तर या शिकवलेले घटक त्याचा अभ्यास तुम्ही तुमच्या घरामध्ये सरावाच्या माध्यमातून करू शकता. ओके, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. विद्यार्थी मित्रांनो आज मार्केटमध्ये पैसा देतो तमाशा देतो. पूर्वी आपल्याला अभ्यासाची साधने मिळायची नाही, पूर्वी आपल्याला मार्गदर्शन भेटायचे नाही. विद्यार्थी मित्रांनो आज असं नाहीये. मुंबई सारख्या शहरामध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये किंबहुना तुम्हाला या पोलीस भरतीच्या अकॅडमीवरती दिसतील. फक्त चांगल्या ठिकाणी त्या तुम्ही जाणं आणि त्या ठिकाणी तुमचं यश मिळवणं आणि अभ्यास करणं हे विद्यार्थी मित्रांनो खूप गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो की अभ्यास हा कधी कंटाळवाणा होता त्यामध्ये अभ्यासाचं सुद्धा तुम्हाला एन्जॉय करता आला पाहिजे. त्या अभ्यासातून तुम्हाला एक वेगळ्या स्वरूपाचा सर्वोच्च कोटीचा तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आज देखील मी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना सांगतो की जर मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे लेक्चरसाठी आणि मला अर्ध्या तासाचा पाऊण तासाची जर वेळ आहे तर मी वेळमध्ये सुद्धा संबंधित विषयाचा जो घटक मला शिकवायचा आहे तो मी येता जाता त्यांचं वाचन करतो. याचबरोबर दररोज चालू घडामोडीचे नवनवीन प्रश्न मी अपडेट करण्यासाठी करतो, प्रयत्न करतो. स्वतः मी 1-1.5 तास आज देखील मी अभ्यास करत त्यावरती बसतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी आज अगदी आत्मविश्वासाने मी हे तुमच्यासमोर काही करतोय बोलतो. एक लक्षात घ्या की सरकारी नोकरी
ही बाळांनो आपले आयुष्य करायची शिदोरी आहे आणि खासगी नोकरी ही अर्धावरचं काही पाणी असं आपण म्हणतो ना की खासगी नोकरी म्हणजे अर्धावरचं पाणी सरकारी नोकरी म्हणजे आयुष्य करायची काय शिदोरी खासगी नोकरी आज आहे तर उद्या नाही पण मला म्हणजे सरकारी नोकरीमध्ये किमान 3 वर्ष जर तुमच्या हातातून कुठला गंभीर गुन्हा नाही घडला तर अगदी कायमस्वरूपी तुम्ही रिटायरमेंट पर्यंत त्या सरकारी नोकरीवरती पण राहू शकता किंवा तुमच्या कुटुंबाचं चांगल्या प्रकारचं पालन पोषण करू शकता आई वडिलांचं कर्तव्य त्या कर्तव्यातून तुम्ही मुक्त होऊ शकता त्यांचा चांगला सांभाळ करू शकता म्हणजे ज्याच्यासाठी खासगी नोकरी आरोग्याचं पाणी आपण म्हणतो आणि सरकारी नोकरी ते आपण आयुष्यभराच्या ठिकाणी आपण शिदोरी म्हणतो ही मिळवण्याचा विद्यार्थी मित्रांना आपण 100% प्रयत्न केलाच पाहिजे पण का होतं 2 महिने पोलीस भरती करून प्रशिक्षण केंद्रामध्ये गेलो आणि 3 महिन्यामध्ये काय होतं पोलीस भरती मला सांगा विद्यार्थी मित्रांनो 2 महिने जर तुम्ही अगोदर एखाद्या भरती करून प्रशिक्षण केंद्रामध्ये जॉईन झाला आणि 3 महिन्यामध्ये तुम्ही भरती होण्याची अपेक्षा करताय ती अपेक्षा योग्य की अयोग्य आहे इतर मध्ये अयोग्य आहे कारण किमान 6 महिने तुम्हाला तो अभ्यासक्रम विद्यार्थी मित्रांनी शिकावाच लागतो काही विद्यार्थी असे आहेत की अगदी 3 महिने आले त्यांचा बेसिक अभ्यास आहे त्यांना नॉलेज आहे त्यांना गणित माहिती आहे त्यांना बुद्धिमत्ता माहिती आहे त्यांना मराठी व्याकरण माहिती आहे असे विद्यार्थी 3 महिन्यामध्ये येतात 4 महिन्यामध्ये भरती असेल तर ते 3 महिन्यामध्ये काय होतात 4 महिन्यामध्ये भरती देऊ ते मग काय होतात पोलीस बनून जातात परंतु विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी असे आहेत की जे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष झाले तरी सुद्धा ते बिचारे प्रयत्न करतायत अजून त्यांनी प्रयत्न सेवलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी पण माझं काय आहे संदेश जे त्यांनी आजपर्यंत अपेक्षा मात्र सोडलेली नाही मग तुम्हाला सुद्धा तेच करावं लागेल लक्षात आलं म्हणजेच त्यासाठी सातत्य असणं आणि धीर सोडू नका मुळातच त्या ठिकाणी आपला आत्मविश्वास कमी करू नका जर तुम्ही ठरवलंयस ना की नाही मला सरकारी नोकरी मिळवायची आहे कारण काय विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रीय लोकांच्या मध्ये आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपण जास्त ओळख नाही कारण तशा स्वरूपाचं जे बँकिंग आहे ते बँकिंग आपल्याला मिळत नाही आपल्या लोकांच्यामध्ये आज अलीकडे आपण पाहतो की बऱ्यापैकी लोक म्हणजे बऱ्यापैकी महाराष्ट्रीय लोक सुद्धा व्यवसायामध्ये उतरलेले आहेत परंतु त्याच्यासाठी बँकिंग असणं खूप अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये टिकून राहणं हे खूप अतिशय महत्त्वाचं आहे मग आपल्या आई वडिलांना काय वाटतं की चला माझ्या मुलाला कुठेतरी सरकारी नोकरी मिळाली पाहिजे आणि त्या हट्टा काही किंवा आई वडिलांना किंवा वाटतं म्हणून तुम्ही पोलीस व्हा असं जर तुमचा समज असेल तर तुम्हाला तुमचं चुकीचं आहे तुम्हाला सुद्धा कुठेतरी मनातून वाटलं पाहिजे की नाही मला समाजाची सेवा करायची आहे मला देशाची सेवा करायची आहे त्याला आपण म्हणू की उदरनिर्वाहातून समाज सेवा तर अशा स्वरूपाचा अभ्यास माहिती असणं आणि तो करणं हे विद्यार्थी मित्रांना खूप गरजेचं आहे याच्यासाठी वेळेचं काय करा नियोजन करा अभ्यासामध्ये काय करा सातत्य ठेवा मी जाता जाता फक्त तुम्हाला एकच सांगेन की आयुष्यामध्ये ना एक 4 जीवनाची सूत्र अभ्यासाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा त्यातलं पहिलं सूत्र मी ना सांगतो की या जगामध्ये अशक्य असं काही नाही सर्व काय शक्य याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला एखादी गोष्ट येत नाहीये तर तुम्ही त्याचा पुन्हा पुन्हा काही दिवसामध्ये सराव केला जर पुन्हा पुन्हा सराव करताय तर नक्कीच ते अशक्य वाटणारी गोष्ट तुमच्या हातातून करायची काय होऊ शकते ती शक्य होऊ शकते म्हणजे या जगात अशक्य असं काय नाही की सर्व काय केल्याने होत आहे रे अधिक केलीची त्याच्यासाठी ती गोष्ट करावं लागेल प्रयत्न करावा लागेल जर प्रयत्न करताय ना तर नक्कीच मग आपण म्हणतो प्रयत्नाची काय म्हणजे तुम्ही प्रयत्न जर केले तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये काय होणार आहे यश मिळणार आहे हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे असलं पाहिजे बाळांनो आत्मविश्वास कारण आत्मविश्वासावरती दैवी शक्ती या जगामध्ये दुसरी कोणतीच नाही नावानं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एवढी प्रदीर्घ अशी जी भारतीय राज्यघटना लिहिली ती फक्त आणि फक्त केवळ एक आत्मविश्वासाच्या बळावरतीच त्यांनी लिहिली म्हणजे मला ही गोष्ट जमणार
मी ती करणार आहे, मी करून दाखवणारच, म्हणजे अशा स्वरूपाचा आत्मविश्वास आपलं नाव आहे. पण तो आजीवी आत्मविश्वास रस्ता काढणार नाही. म्हणजे की या जगामध्ये अशक्य असं काही नाही, सर्व काही शक्य केल्याने होत त्याने अगदी केलीच पाहिजे. प्रयत्न अगदी परमेश्वर आणि त्याच्या जोडीला जर तुमचा आत्मविश्वास असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही तुमचं स्वतःचं तुमच्या आईवडिलांचं नक्कीच तुम्ही स्वप्न मात्र पूर्ण करा. आणि तुमच्या आईवडिलांच्या घरामध्ये आपण विकास म्हणून देता आपण नक्कीच या अनुषंगाने सरकारी नोकरीमध्ये आनंद असून तुमच्या घरामध्ये पाहावायस तुम्हाला मिळते. मी पुन्हा एकदा विनंती करतो विद्यार्थी मित्रांना की नाही मला फक्त पोलीस कॉन्स्टेबलच बनायचं, पोलीस शिपाईच बनायचं आहे अशा प्रकारचा आटका घडू नका. कारण कधी कधी भरतीला एक वर्ष दोन वर्ष सुद्धा लागतं. काही वेळेला इतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वनरक्षक असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामसेवक असेल, तलाठे असेल, लिपिक टंकलेखक असेल, म्हणजे अशा स्वरूपाच्या क्लिनिकलचे ज्या काही गोष्टी आहेत अशा स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षांचा देखील विद्यार्थी मित्रांमधून अभ्यास करा. कारण बऱ्यापैकी अभ्यासामध्ये सांगता आहे तिकडे फक्त स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हाच अभ्यासक्रम अभ्यासकडच्या स्वरूपामध्ये विचारला जातो. काही परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरण आहे. जर मराठी व्याकरण तुमचं फक्त असेल तर इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास मात्र तुम्हाला नक्कीच सोपा वाटेल अशा स्वरूपाची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला येणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून किंवा पोलीस भरतीच्या माध्यमातून तुम्हाला उज्ज्वल यश मिळून तुमच्या आईवडिलांची स्वप्न किंवा तुमची स्वतःची स्वप्न पूर्ण तुमचं समाधान म्हणजे तुमचं जीवन सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं तुम्हाला लाभो हीच ईश्वरशांनी या ठिकाणी मी प्रार्थना करतो. आणि नक्कीच आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तर कराच, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा. परंतु आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर मात्र करायला विद्यार्थी मित्रांनो विसरू नका. आणि हीच तरी तुमच्या मध्ये यशाची मी पोचपावती म्हणेल. मला अपेक्षा आहे की आज हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवाल. आणि हा व्हिडिओ आजचा आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया मात्र कमेंट बॉक्समध्ये द्यायला आपण विसरू नका. जय हिंद, जय भारत.